तुम्ही कुठेही जाऊ नका, दॅन प्रीमियर लीग 2024 आपण पाहत राहा. आणि पहिल्या डावासाठी आपण समालोचन कक्षामध्ये छोटासा बदल करणार आहोत. आपल्या सोबत शेरखानजी पठाण सर समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत. त्यांचंही मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. एक महत्वाची सूचना आहे सर्व संघाच्या संघ मालकांनी आणि संघनायकांनी या सूचनेकडे लक्ष द्या. एकूण 8 संघ इथे खेळत आहेत. आता 2 संघ मैदानामध्ये खेळत आहेत. या 2 संघांच्या व्यतिरिक्त जेवढे 6 संघ आहेत त्या 6 संघाचे संघ मालक आणि 6 संघांचे कर्णधार आपण ताबडतोब मुख्य व्यासपीठावर आयोजक कमिटीशी संपर्क करा. 6 संघाचे संघ मालक आणि 6 संघाचे कर्णधार विनंती आहे. आपण ताबडतोब आयोजक कमिटीशी संपर्क करायचा आहे. आपल्याला ही विनंती आहे. काय कोण आहे बॅटर को नमस्कार सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद शाहरुख सर. एक बलाढ्य क्रिकेटचं युद्ध चालू झालेलं आहे. नवनाथ शिजूळ आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी भारत दारकुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. यावेळेस एक घणाघाती प्रहार बघायला मिळाला आणि काऊ कॉर्नरच्या पलीकडे जाणारा हा चेंडू मात्र देऊन जातोय षटकार. अमन शेख ज्यांनी नवीन चेंडूला हाताळलाय आघाडीच्या गोलंदाजाच्या रूपात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. नवनाथ शिजूळ यांना प्रमोट केल्या गेलं वरच्या क्रमांकावर. आज आपण बघतोय त्यांना फलंदाजीला पाठवलं गेलेलं आहे. भारत दा ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत सतीश भालेराव सर आहेत. हा चेंडू क्रमांक 5 आपण बघतोय. एक डाव्या एष्टीच्या दिशेने चेंडू टाकला गेलाय. दिशाहीन चेंडू आहे. त्या ठिकाणी इशारा जर बघितला तर अवांतर धावेचा इशारा आपल्यापर्यंत येणार आहे. तर या दरम्यान ज्यांच्या वतीनं आपल्याला चषक सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे हॉटेल दत्तप्रसादचे मालक आदरणीय अमोल भाऊ सुरोशे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल अमोल सर आपण नक्कीच मुख्य व्यासपीठाकडे यायचंय स्थानपण व्हायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं नक्कीच सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 15 धावा बघतोय आपण कारण त्याच दिशेला एक उतुंग षटकार पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळालेला आहे. दारकुंडे बॅटर जर बघितलंय तर एक दर्जेदार फलंदाज एक दर्जेदार कामगिरी अगदीच पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि चांगली गोष्ट म्हणजे एक चांगल्या गोलंदाजावर त्यांनी हल्ला बोल केलेला आहे. आक्रमण चढवलं गेलेलं आहे. यावेळेस सुपर टायमिंग आणि प्लेसमेंट आपण बघतोय. शॉर्ट आर्म हुकचा फटका या ठिकाणी मैदानात आपल्याला बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गेलाय सीमा रेषापार आणि यावेळेस खणखणीत चौकार आहे. चौकार येतो. एक षटकानंतर जर बघितलं तर तब्बल 19 धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे आणि CSK संघानं फलंदाजी का घेतली तर त्याचं कारण मात्र आपल्या सर्वांना बघायला मिळतंय.
तर गोलंदाज येत आहेत या ठिकाणी जालू अडसुरे. पहिला चेंडू हा अगदी खराब सुरुवात, उजव्या इष्टीच्या जास्त बाहेर असलेल्या चेंडूला मात्र दंडित केलं जात आहे. घोषणा केली जाते अवांतर धावेची, एका धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला झालेली आहे. 20 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूसाठी पुन्हा एकदा प्रयत्नशील आपल्याला जालू अडसुरे बघायला मिळतील. एक बिग बॅटल ऑफ क्रिकेट आपण बघतोय. येलो आर्मी आहेत, एकमेकाच्या विरोधात आहेत, आणि दोन्ही संघांची वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघ पहिला विजय साजरा करीत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. म्हणजे एका संघाला आपली विजय परंपरा चालू ठेवण्याची संधी आहे, एका संघाची मात्र ही परंपरा नक्कीच खंडित होईल. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आपण बघितलाय आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय, फलंदाज मात्र बाद आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला चषक सौजन्य नक्कीच लाभलेलं आहे. सामनावीर या किताबासाठी आपल्याला विशेष सहकार्य केलं या ठिकाणी सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे सर्वेसर्व आदरणीय इम्रान पढन सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी हॉटेल दत्तप्रसाद या संस्थेचे मालक आदरणीय अमोलजी सुरेश सर, या दोन्ही मान्यवरांची या ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. आणि तर सदर दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण सामनावीराचे किताब या ठिकाणी देणार आहोत. अगदी कालचे सामनावीर आणि आजचे सामनावीर. तर आवाजाकडे मात्र लक्ष ठेवायचंय. बघा, ज्या खेळाडूंचा मी या ठिकाणी नामोल्लेख करेल त्या खेळाडूंनी लवकर यायचंय आणि आपल्या सन्मान चिन्हाचा या ठिकाणी स्वीकार करायचाय. बघा, आयकॉन आलेले आहेत. यावेळेस आपल्याला अक्षर जरार बघायला मिळतील. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यानं या रंगमंचावर या ऐतिहासिक मैदानावर केलेलं आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. बघा, चेंडू चांगला होता परंतु ही ॲबिलिटी, ही कॅपॅसिटी, ही ताकद अक्षय जरा यांची आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून व्ही मध्ये खेळला गेलेला हा स्ट्रेट ड्राईव्ह आणि षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. यपा, तो जो महिलांसाठी जो कक्ष बनवलेला आहे त्या ठिकाणी काही तरुण मुलं बसलेले, त्यांना विनंती असेल आपण तो कक्ष खाली करायचा आहे. ती आरक्षित जागा आहे. बघा, विनंती असेल, आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो, परंतु आपण त्या ठिकाणी बसू शकत नाही. हा, आपण इकडे आला तरी चालेल. धन्यवाद, सर्व मित्र परिवाराचे विशेष आभार आणि आपलं स्वागत आहे मित्रांनो. चौकार आहे, क्षमस्व, हा चौकार आहे. 24 धावा धावपळकावर असणार आहे. बघा, षटक क्रमांक 2 बघतोय आणि या ठिकाणी जालू अडसुरे यांचं हे षटक जर बघितलं तर कभी खुशी कभी गम या पद्धतीनं हे षटक पुढे चाललेलं आहे. सुरुवात जर बघितली तर मला वाटतं वाईडनं सुरुवात झाली होती, त्यानंतर मात्र दिलासा देणारा चेंडू त्यांनी या ठिकाणी टाकला आणि त्यानंतरच्या चेंडूवर अक्षय जराड यांनी मैदानात आल्याबरोबर हल्ला नक्कीच या ठिकाणी चढवलाय जालू अडसुरे यांच्यावर. धावफळकावर धाव आहेत. 1-24 षटक क्रमांक 2 मार्गस्त आहे. तर मी काही खेळाडूंचे नावं घेणार आहे. बघा, मेन ऑफ द मॅच आहे, अगदी कालचे सामने आणि आजचे सामने. तर त्यांनी मात्र लवकर स्टेजकडे यायचंय. बघा, आता बऱ्याच जणांना नावं माहिती आहे, त्यांनी यायचंय. यावेळेस एक आगळा वेगळा फटका आपण अक्षय जराड यांचा बघतोय. बैठक मारलेली आहे आणि चेंडूला दिशा दाखवलेली आहे. मिड विकेटची अफलातून षटकार या ठिकाणी येतोय. 30 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर सामना क्रमांक 1 मेन ऑफ द मॅच या ठिकाणी डॉक्टर मनोज शिंदे, डॉक्टर सिलेवन कुकाने. डॉक्टर मनोज शिंदे, आपल्याला विनंती, आपण यायचंय मुख्य व्यासपीठाकडे. बक्षीस दाते आहेत इम्रान पढन सर आणि अमोल सुरेश सर. चषक सौजन्य यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी लाभलंय आणि दोन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी सामनावीरचा किताब बहाल केला जाईल. चेंडू जर बघितला तर डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. अगदी मी विश्लेषण अगोदर केलं होतं, कभी खुशी कभी गम या पद्धतीने हे षटक पुढे चाललेलं आहे. यावेळेस जर बघितलं तर
एक दर्जेदार चेंडू आपण बघितला अक्षय जरान, मात्र बाघ्याच्या भूमिकेमध्ये चेंडू सोडून दिलेला आहे. इष्टी रक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलंय. धाव फलक स्थिर आहे, 30 धावा आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघतोय प्रगतीवर आहे. कमाल झालेले यावेळेस मात्र हुकेला गेला आहे चेंडू डिफाइन लेगच्या दिशेनं अगदी मैदानाच्या बाहेर षटकार. तर त्यानंतर बघा या ठिकाणी मला वाटतं मॅन ऑफ द मॅच आहे ते मैदानाच्या आतमध्ये, त्यांचा नाम उल्लेख मी करणार नाही. त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आहेत सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आणि रॉक स्टार 11 नेवासा या संघाचे खेळाडू स्वतः इम्रान सरच आहे. इम्रान सर आपण स्वतःच घेऊन टाकायची ती ट्रॉफी. तर बघा या ठिकाणी अक्षय जरा मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर त्यांनी हल्ला बोल केलेला आहे. गोलंदाजांवर होणारा आक्रमण आपण बघितलेलं आहे, खास करून जालो अडसुरे यांच्यावर मात्र यावेळेस तुटून पडलेत अक्षय जराड. एक भरदार खेळी, एक बलाढ्य खेळी आपल्याला अक्षय जराड यांची बघायला मिळते. 36 धावा धावपळकर असणार आहे. षटक क्रमांक आपण 2 बघतो, 2 मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी बघतोय एक अंतिम चेंडू असणार आहे. पुनरागमन करणार की नाही, जालू अडसुरे अक्षय जराड यांना रोखणार की नाही, स्पर्धेतील सर्वात खराब चेंडू बघितला आपण. नो बॉलचा इशारा आलेला आहे. अगदी बिमर पद्धतीतला हा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. त्या ठिकाणी मात्र तात्काळ पंचांच्या वतीनं या चेंडूवर कारवाई केली गेली, दंडित केलं गेलंय. नो बॉलचा इशारा आलाय. धाव फलकावर 37 धावा आपल्याला स्पष्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर भालेराव सरांनी फ्रीडचा इशारा दिलेला आहे आणि एक नामी संधी उपलब्ध आहे फलंदाजासाठी. चला फायदा उचलला गेला नाही. तर आजच्या सत्रातील या ठिकाणी षटक संपलं. बघा 2 षटकानंतर 1 बाद 37 धावा या ठिकाणी CSK संघ पूर्ण करतोय. मेजर पांडुरंग जे मेन ऑफ द मॅच त्यांना सुद्धा या ठिकाणी दिलं जाईल. शिवम फायटर्स निवासा मेजर गजे आपल्याला विनंती आहे, आपण देखील आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. विनोद तांबे मला वाटतं ते मैदानात असतील. हा त्यांना थांबावं लागेल. हा बॅटिंग पॉवर प्ले आलेला आहे, पंचांनी इशारा दिलाय त्या दृष्टीनं कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विनोद तांबे यांनी येण्यास काय अडचण नाही मला वाटतं. हा विनोद तांबे आपण यायचंय. तर बघूया हेमंत मंडळ आलेले आहेत. विके मंडळ गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज क्रमांक 3. संघ अडचणीत आहे, 2 षटकात बनवल्या गेलेल्या आहे. 37 धावा, 1 गडी मात्र CSK संघानं आतापर्यंत गमावलेला आहे. अचूक चेंडून सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पहिला चेंडू अफलातून बघायला मिळाला. भारत धारकुंडे आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आणि ऑस्ट्राईक एंडवर अक्षय जराड आहेत. तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठमोठ्या फटक्यांवर प्रभुत्व असणारे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत, परंतु त्यांच्या समोर जादूगर गोलंदाज आहे आणि यावेळेस फटका हवेत खेळला गेला, चेंडू गेलाय सीमारेषा पार. ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. 43 धावा आहेत आणि त्यानंतर मक्तापूर ब्लास्टर या संघाचे उत्कृष्ट गोलंदाज शेखर पटेकर सर आपण देखील यायचंय. शेखर पटेकर सर मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यातील, त्यांनी देखील यायचंय आणि आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार मानेल अमोल सुरेश सर आणि इम्रान पठाण सर कमिटीच्या वतीनं, त्यांचा देखील आभार आहे. यावेळेस मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न एका दिशेला होता, चेंडू एका दिशेला गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय सिंगल आहे. बघा एक सिंगल या ठिकाणी येते, 44 धावा आपण बघतोय धाव फळकावर असणार आहे.
जातोय आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विकी मंडल यांनी आपली जादू दाखवून दिलेली बघा. यावेळेस चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेडू हव्यात आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि एक सहज सोपा चौकार आपण बघतोय या ठिकाणी मारला गेलाय. 48 धावा आहेत अगदीच या संपूर्ण आयोजनाचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत आदरणीय सुनीलजी साळुंके सर. सरांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय सुनील जाधव साहेब आमदार साहेबांचे पी आहेत ते देखील अगदी कालच्या सत्रापासून आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे त्यांचं देखील स्वागत आहे. आदरणीय कमलेशजी ओस्तवाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे बक्षीसदाते आहेत. साहेबांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. अखुटप्प्याचा चेंडू हा ट्रॅकर आपण बघितला आणि त्यानंतर पंचांच्या हातात समांतर सुद्धा बघायला मिळाले. चेंडू खराब दिला जातोय. वाईटचा इशारा आलाय त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी एका धावीची भर धावफलकामध्ये होणार. 49 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या गया अगदी कमी अवधीमध्ये. कारण या ठिकाणी अक्षय जराड आणि भारत दारकुंडे नावाचं वारं वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेलं आहे. फ्लाइट दिलेला चेंडू आता गती परिवर्तन आपण या ठिकाणी बघतोय. वाईड यॉर्कर अतिशय चांगला चेंडू मात्र बघायला मिळतोय. पुढचा चेंडू होत आहे. यावेळेस सुरेख फटका एक्सलंट स्ट्रेट ड्राईव्ह बघतोय. लॉंग अपच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू जातोय सीमा रेषा पार. DPL चा ब्रँडल षटकार. तर या ठिकाणी ज्यांच्या वतीनं आपल्याला सामनावीरचं किताबाचं सौजन्य लाभलेलं आहे हॉटेल दत्तप्रसादचे ओनर आदरणीय अमोल सुरोशी साहेब यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार मानतोय. जयदीप जामदार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. जयदीप जामदार साहेब यांचा आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातोय. जामदार साहेबांना देखील विनंती असेल आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार नक्की करायचा. तर सर्व संघांना विनंती आहे बघा आपण आपले रिकामे जार पाण्याचे जे रिकामे जार आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी मुख्य स्टेजच्या पलीकडे आणून जमा करायचे. सर्व संघांना विनंती आहे. तीन षटक संपलेले बघा सर्व क्रीडा संघांचं हार्दिक स्वागत. DPL 2024 ज्ञान प्रीमियर लीग एक भव्य दिव्य आयोजन आणि नेत्रदीपक नियोजन या स्पर्धेचा आपण बघतोय आणि आनंद नक्कीच घेतोय. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. तीन षटकानंतर या ठिकाणी आपण बघतोय 1-55 धावा. बॅटल ऑफ क्रिकेट येलो आर्मींचं महायुद्ध DPL-च्या या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. एकीकडे CSK संघाचे फलंदाज आहे तर दुसरीकडे जनता गॅरेज नेवासा त्यांचे गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. विकी मंडल यांचं मॅजिक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि पुन्हा एकदा त्यांनी त्यांचा अनुभव आणि त्यांचा दर्जा या ठिकाणी दाखवलेला आहे. बघूया महेश दराडे गोलंदाजे मार्कवर आणि त्यांना गोलंदाज आलो फलंदाजानं त्यांना वेलकम केलंय. महेश दराडे साहेब या आपलं स्वागत आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने या चेंडूला भिरकून दिलं जात आहे आणि एक स्वागत रूपी दमदार फटका आपल्याला बघायला मिळाला. षटकार 61 धावा आहे धावफलकावर आणि भय इथले संपत नाही. या फलंदाजांनी थोडीशी दादागिरी मात्र यावेळेस गोलंदाजांवर केलंय आणि या सर्व गडबडीमध्ये फक्त हेमंत मंडल बचावलेले. त्यांनी मात्र फलंदाजाला उभं ठेवण्याचं काम या सामन्याच्या निमित्तानं नक्कीच केलेलं आहे.
बघूया महेश दराडे आहेत. अगदी अल्पावधीत आपण बघितलं महेश दराडे एक चांगले प्रतिभावान गोलंदाज बनलेले आहेत. त्यांना पुनरागमन करावं लागणार आहे. बघा धावांचा डोंगर या ठिकाणी हळूहळू उभा राहिलेला आहे. ही जी भागीदारी आहे प्रचंड वेगानं पुढे चाललेली आहे आणि या भागीदारीला लवकरात लवकर फोडणं गरजेचं आहे. अन्यथा नक्कीच 3 अंकी धावफलक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. 1-61 धाव आहेत. त्यानंतर आपण बघतोय यावेळेस फलंदाज स्थिर भूमिकेमध्ये होते. इष्टी रक्षकाने मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा चेंडू रोखलाय. वाईटचा इशारा आलेला आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर अनियंत्रित चेंडू फेकला गेलाय. 2 धावांचं नुकसान मैदानात होत आहे. 63 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अक्षय झराड आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतील. या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर आणि तालुक्यातील सर्वात बलाढ्य फलंदाज त्यांच्याकडे सर्व फटके. म्हणजे नेवाशा तालुक्याचा एबी डिव्हिलर्स मैदानात आहे. यावेळेस बॅकफुटवर येत असताना जागा बनून मारण्याचा प्रयत्न. फटका फसलेला आहे. भाग्य मात्र अक्षय झराड यांच्या पाठीशी आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू आणि जोपर्यंत शतरक्षक आपण बघतोय चेंडूवर येतील या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि 2 धाव्यांच्या आधारानंतर धावफलक पुढे जात आहे. 65 धावा 65 रन्स ऑन अ बोर्ड. 65 धावा आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक 4 आहे. आपण बघतोय या ठिकाणी महेश यांच्याकडे दिलेली जबाबदारी. एक 1-65 आहे. षटक क्रमांक 4 काय चिंडू होता बघा. म्हणजे अक्षय झराड यांच्या बॅटरीचा वेग कमी पडला. त्या वेगापेक्षा अधिक वेगानं चिंडू अमन शेख यांच्या हातात जाऊन थांबलेला आहे. तर वेगावर स्वार होत असताना महेश दराडे आपल्याला बघायला मिळतोय. पर्याय तोच आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर यावेळेस फलंदाजाला उभं ठेवण्याचं काम नक्की केलं आणि ते काम गरजेचं आहे. याही वेळेस तो प्रयत्न होता. याही वेळेस तितक्या क्षमतेनं आलेला चेंडू डायरेक्ट इटची संधी. निशाणा हुकला आणि मैदानात जर बघितलं तर मला वाटतं बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी. एक सिंगल अगदी फलंदाजाच्या खात्यात जमा होताना बघायला मिळेल. 66 धावा फलकावर. षटक क्रमांक 4 आपण बघतोय या ठिकाणी महेश दराडे. षटकार नक्की आला होता. आपण एकंदर जर बघितलं तर षटकारानं या षटकाचा प्रारंभ झाला. एक चेंडू आतमध्ये दिलेला आहे. बघा अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि अतिशय दर्जेदार पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलेले. बघा संतोष भालेराव सर असतील, त्यानंतर गोविंद गुंड सर असतील, सतीश भालेराव सर असतील, खंडूजी जाधव सर असतील, प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे. प्रत्येक डिसिजन देत असताना प्रत्येक वेळेस काळजी घेतली जाते. अनेक पारदर्शक पंचांची चौकड आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. चांगला चेंडू आहे. बघा पंचांची मदत नक्की घेऊ. बॅटीचा स्पर्श स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला कामकाज करावं लागेल त्या ठिकाणी. तर या दरम्यान मित्रांनो ज्यांच्या वतीनं आपल्याला विशेष हा एक चेंडू शिल्लक बघा मैदानाच्या आतमध्ये. यावर केला गेलेला प्रहार तर षटकारानं प्रारंभ झाला होता
षटकारानं शेवट देखील केलाय. फलंदाज तोच आहे ज्याचं नाव अक्षय जराड आहे. चार षटकानंतर आपण बघतोय 1-73 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. चार षटक अखेर 73 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या ठिकाणी विशेष सौजन्य ज्यांचं आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे, न्यू साई मंगल ज्वेलर्स या संस्थेचे मालक आदरणीय अनिकेतजी सोनार यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. निश्चित या मानवरांचं देखील स्वागत आणि सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. आदरणीय कमलेशजी ओस्तवाल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सोनार साहेबांचा सन्मान केला जातोय. जॅकपॉट ओव्हर इशारा आलेला या ठिकाणी भालेराव सरांचा. गोलंदाज आहे बंटी साठे, आपल्याला बघायला मिळतील. विशाल साठे पहिला चेंडू आहे. सुरुवात चांगली केलेली आहे. बेसिक नियमांचं पालन करीत असताना गोलंदाजानं शुभ प्रारंभ या ठिकाणी केला. पहिला चेंडू डॉट आलाय. फलंदाज भारत दारकुंडे पहिल्या चेंडूवर मात्र आपण बघितलं पिट झालेलं आहे. अगदी वेगाचा वापर आणि ऑफ टर्मच्या बाहेर मिळालेल्या जागेचा वापर यावेळेस फटका केला. स्क्वेअर ड्राईव्हचा एक चांगला फटका आपण या ठिकाणी बघितला आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी नेत्रदीपक क्षेत्ररक्षण महेश दराडे यांनी केलेलं आहे. सिंगल गेली या ठिकाणी बघतोय. 74 धावा धाव फलकावं लागल्या गेलेल्या आहे. या षटकामध्ये 16 धावा करायच्या आहे. त्या 16 धावा होणार की नाही, का धाव फलक मायनसमध्ये जाणार, काय होणार, ही उत्सुकता जॅकपॉट षटकामध्ये नक्कीच असणार आहे. अगदी चांगला चेंडू आहे. अगदी गती परिवर्तन केलेला हा चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं तर पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं गेलं. एक सिंगल घेतली ती मात्र आपण बघतोय जी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली. त्यानंतर आपण बघतोय एक सिंगल नंतर धावफलक पुढे जाईल. 75 धावा आपण बघतोय या ठिकाणी झालेल्या आहेत. एकंदर जर बघितलं तर या षटकामध्ये अचूक सुरुवात केलेली आहे. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा या ठिकाणी बंटी साठे यांनी खर्च केलेल्या. अचूकतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. प्रयत्न नक्कीच असणार आहे फलंदाजानं उभं ठेवण्याचा. काहीसा वेगळा टाकलेला चेंडू आहे. यावेळेस देखील पूर्णपणे बांधून ठेवलंय. धाव 5 इशारा येणार की नाही. खंडूजी जाधव सर आहेत. यांत्रिकी माध्यमाची घेतली गेलेली मदत. तिसऱ्या पंचाकडे वळवल्या गेलेला मोर्चा आणि त्यानंतर तिसरे पंच नक्की संतोष भालेराव सर आहे. निर्णय काय येणार बघूया. आणि कोणत्या फलंदाजाला बाद दिलं जाईल हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण त्या रणनीतीवर काम केलं गेलेलं आहे. तर या स्पर्धेच्या निमित्तानं अजूनही एक प्रतिष्ठित मान्यवरांचं या ठिकाणी आगमन मात्र झालेलं आहे. नेवासा नगरीतील मोठे उद्योजक आदरणीय अभय शेठ गुगले पाटील यांचं आगमन मात्र झालेलं आहे. गुगले साहेबांचं देखील या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि गुगले साहेबांचा देखील या ठिकाणी कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातो आहे. अभय शेठ गुगले साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि निश्चित आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. काय काय चेंडू हवेत होता. विकी मंडल यांचे प्रयत्न कमी पडले. महेश दराडे यांचा बॅकअप वेळेवर आला. धावाची अवघड संधी. बऱ्याच घटना घडल्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. 77 धावा धावफळकावर आहेत. बघा
नितीन भाऊ जगताप यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी खंडाळे सर करत आहेत. जगताप साहेब आपलं स्वागत आहे. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता, खराब एसटी रक्षण मी म्हणेल, बाईचा इशारा येतोय, चेंडू सीमापार मोफत, दिवाळी भंपर येतोय चौकार. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं संदीप सावंत कोकणा नगरीतील किराणा रसिक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी नक्कीच या ठिकाणी त्यांनी शुभ आगमन केलं आहे. आणि त्यांच्या वतीनं आम्ही दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 101 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी कॉम्प्युटर बॉक्समध्ये येत आहे. सावंत साहेब आपलं सगळ्यात पहिले स्वागत आहे बघा, कारण या सर्व गडबडीमध्ये तुम्ही आमची गदर ठेवलेली आहे. सावंत साहेबांचं विशेष स्वागत. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये अष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि एक मोठी भागीदारी होता होता राहिलेली. बघा फलंदाज बाद आहे चंद्रकांत पंडित म्हणजे चंद्रकांत टेलर. चला आता बऱ्याच घटना घडलेल्या आहे, या दरम्यान 6 धावांचा इशारा येतोय. सर 6 धावा जाणार सतीश सर, अगदी धन्यवाद. तर ओव्हर थ्रोच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर तब्बल 6 धावांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. 84 धावांवर या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे CSK संघ. अंतिम षटक आहे बघा, हां तर या ठिकाणी वेळेचं बंधन पाळलेलं नाही बघा या ठिकाणी जनता गॅरेज संघ, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेली आहे. एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतला गेलेला आहे, अधिकचा म्हणजे जास्तीचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला गेलाय. विजय लोणारे मैदानाच्या आतमध्ये एक अवघड झाले, त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने या जेलला पकडलेला नाही, जेल सुटलेला आहे. दरम्यान 2 धावा अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी पूर्ण केले गेले, 86 धावा धावपळकावर. बघा 2 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे, अधिकाधिक या ठिकाणी मोठं धावफलक उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. आणि फलंदाज विजय लोणारे आहेत तेव्हा शंकाच नाही, आक्रमण बघायला मिळणार की नाही हे मात्र आपण बघतोय. चांगली गोलंदाजी करतायत बघा या ठिकाणी, यावेळेस एक सिंगल पूर्ण केली, त्यानंतर निश्चित यावेळेस फलंदाज बाद असणार आहे. चंद्रकांत टेलर यांनी सॅक्रिफाईस केलंय, वे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज धावबाद, सत्याऐंशी धावा बघायला मिळतील. बघा आपण बघतो या ठिकाणी 87 धावा आहे, 4 फलंदाज बाद, अंतिम चेंडूची झुंज मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे.
डॉक्टर शंकर वंजारे आले. चिंडू आहे का विजय स्ट्राईकवर? चांगला चेंडू, भरपूर ताकदीनिशी फेकलेला हा चेंडू. एक सिंगल पूर्ण केले. यावेळेस एकेरी दावेवर समाधान देखील मानल्या गेलेलं बघतोय आपण. या ठिकाणी 88 धाव धावफळकावर एक 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 89 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे सी एस के नेवासा संघानं. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल डॉक्टर्स इलेव्हन कुकाना आणि रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे लगेच नाणेफेकीसाठी. आणि या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल ज्यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष सौजन्य लाभलंय ॲडव्होकेट जावेद भाई इनामदार यांना सुद्धा विनंती आहे. ॲडव्होकेट साहेब आपण देखील यायचं आहे. डॉक्टर्स इलेव्हन कुकाना या ठिकाणी भूषण मीर पाकार सरांना विनंती असेल. आणि त्यानंतर अशोक कुदळे सर आपल्याला विनंती आपण यायचं आहे. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा अगदी चांगलं युद्ध आपण या ठिकाणी बघणार आहोत. 89 धावांचं लक्ष बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सी एस के नेवासा संघ चांगली फलंदाजी केली. अक्षय जराड असतील, भारत दारकुंडे असतील, जाता जाता विजय लोणारी सुद्धा या ठिकाणी चमकदार फटकेबाजी करून गेलेले आहेत. आज गोलंदाजांनी नाराज केलं. यशस्वी गोलंदाज जर बघितले तर आज सगळ्यात प्रभावी गोलंदाजी विकी मंडल यांची बघायला मिळाली. 88 धावा बनवल्या गेल्या आणि जनता गॅरेजच्या बलाढ्य फलंदाजांसमोर 89 धावांचं एक मोठं आवाहन ठेवलं गेलं. टॉससाठी जातोय मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर्स इलेव्हन कोकाना विरुद्ध रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. नाणेफेकीसाठी आलेले आहेत आदरणीय ॲडव्होकेट जावेद भाई इनामदार यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी बघतोय नाणेफेक केला जाईल. आता या ठिकाणी डॉक्टर्स इलेव्हन कोकाना संघाच्या पक्षात नाणेफेकीचा कौल गेलाय. निर्णय सांगायचा आहे डॉक्टर, आपला निर्णय? प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी डॉक्टर्स इलेव्हन कोकाना संघाने घेतलेला आहे. आमंत्रित केलं गेलं या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांसाठी. दोन्ही कर्णधारांचे विशेष आभार आणि त्यानंतर मी आभार मानेल ॲडव्होकेट जावेद भाई इनामदार यांचे देखील विशेष आभार. बघा त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी भरपूर सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट साहेबांचा सन्मान देखील केला जातोय. बघा सन्मान केला जातोय. आदरणीय समीरजी घुले कमिटीचे सदस्य घुले पाटलांच्या हस्ते या ठिकाणी इनामदार साहेबांचा सन्मान केला जाईल. सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी धावांचा पाठलाग मात्र बघायला मिळणार आहे. बघा आपल्याला 89 धावांचा पाठलागासाठी मैदानाच्या आतमध्ये महेश शिंदे आणि हर्षल वंजारी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली. आणि अगदीच सिद्धू सरांचं स्वागत आहे. जाऊया आता आवाजात तर मी बदल करेल. आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर यांचा हा बुलंद आवाज यानंतर असणार आहे. सावंत साहेबांचे विशेष आभार. खास कोकण्याहून आलेले क्रीडा रसिक आहेत आणि त्यांच्या वतीनं आम्ही दोन्ही समालोचकांचा देखील सन्मान केला गेला.
त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि पुढचा आवाज पठाण सरांचा आहे. धन्यवाद सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण या ठिकाणी पाहतोय. छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर नेवासा आणि त्यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज नेवासा. सुंदर फटका यावेळेस आपल्याला नक्कीच मैदानामध्ये बघायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही जर मित्रांनो पाहिलं तर दररोज लकी ड्रॉ आपण या ठिकाणी देणार आहोत आणि लकी ड्रॉ विजेत्यासाठी स्पोर्ट सायकल आपल्याला दररोज या ठिकाणी बघायला मिळते आणि या स्पोर्ट सायकलचं सौजन्य आपल्याला झेंडी दिलेलं आहे. मेनका सायकल मार्ट नेवासा यांचे विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आजच्या विजेत्यासाठी जी सायकल आपण देणार आहोत ती सायकल आता मुख्य व्यासपीठाकडे आलेली आहे. त्यावेळेला परत एकदा सुंदर फटका हिल्लामत आणि हा सेंडू सीमारेषा पार. एक दर्जेदार फटका बॉल सीमा पार चौका. या स्पर्धेच्या निमित्तानं तर पाहिलं तर कुकाण्यावरून सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचकांसाठी सुद्धा त्यांच्या माध्यमातून विशेष भेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अन्सारभाई बागवाने सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. किशोर भावांना मी विनंती करेल आपण आपल्या शुभहस्ते बागवान साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण मित्रांनो या ठिकाणी अनुभवत आहात. आज दुसरी रात्र दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण सर्वांनी पाहिला आहे आणि आज तुम्ही जर पाहिलं तर या टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्या नेवासा नगरीमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतो. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. संदीपजी सावंत यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. फलंदाज बाद झालेत आणि पहिला धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी बघू शकता. तर नवीन फलंदाज अमन शेख आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. अमन शेख मैदानामध्ये आलेत. संघातील प्रमुख खेळाडू आहेत. एक आक्रमक फलंदाज म्हणून अमन शेख यांच्याकडे पाहिलं जाते. कष्टपैलू खेळाडू म्हणून नेवासा तालुक्यातील खेळाडू आहेत आणि आज याही खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. एक प्रतिभावंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 9 सेकंडवर त्यांना आपण पाहू शकता. डेड बॉलची घोषणा मुख्य पंचांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे सुद्धा आपल्याला नक्कीच इथे बघायचं आहे. 89 धावांचं आव्हान आहे जनता गॅरेज नेवासा संघासमोर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येऊ शकला नाही. त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल एक सिंगल मात्र पूर्ण होत असताना आपल्याला जरूर बघायला मिळाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावफलकामध्ये बदल झाला. 11 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. पाहतो. 89 धावांचं एक मोठं आव्हान, 89 धावांचं एक मोठं टार्गेट
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहू शकता मैदानामध्ये, महेश इथे गोलंदाजी करत असताना. आपले सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यामध्ये यश मिळवलं आणि त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाते. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळसुद्धा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिलं षटक संपल्यानंतर 1 बाद 12 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत. आमचे दोन्ही स्कोरर या ठिकाणी दक्ष आहेत, चाणक्ष आहेत. एका बाजूला आमचे श्रेयस आहेत तर दुसऱ्या बाजूला आर्यन कोठारी या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये कामकाज पाहत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत ही धावसंख्या आपल्याला बनताना बघायला मिळाली. 89 धावांचं आव्हान, 89 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग इथे पूर्ण होणार का, या धावा पूर्ण केल्या जातील का, याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना लागली. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल या सामन्यामध्ये ते पाहणंसुद्धा मित्रांनो फार गरजेचं राहणार आहे. अमन शेख मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही संघ जर तुम्ही पाहिलं तर जिंकण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेले आहेत, त्यामुळे सहजासहजी कोणता संघ इथे हार मानणार नाही. त्यामुळे सामनासुद्धा अतिशय रंगतदार होणार, रोमहर्षक होणार, चित्तथरारक लढत आपल्याला अनुभवायला मिळणार, यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. सर्वच प्रेक्षकांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. अक्षय जराड आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तर समोरच्या बाजूला आपण अमन शेख यांना पाहू शकता. दोन मित्र एकमेकांच्या विरोधात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने हा फटका खेळला, जमिनीला समांतर फटका. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना धावसंख्या एकने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा बदल, 13 धावा धावफलकावरती आहे. 1 बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. अक्षय जराड यांना तुम्ही जर पाहिलं तर एक नामांकित खेळाडू आहेत. बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूला घेतला, तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने हुलकावणी दिली आहे आणि तिकडे आउटफील्ड वेगवान आहे. बॉल सीमारेषा पार जाईल. भाग्यशाली चौकार फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळेला आपण पाहतो पुनश्च एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे आपण पाहिलं असेल एक सिंगल मात्र पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1 ने धावसंख्या वाढेल आणि 19 धावसंख्या झाली 18 धावा. 1 बाद 18 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. या फटक्यांसाठी अमन शेख यांची ओळख. आणि यावेळेस मात्र पाहूयात, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. सर्व संघांच्या संघनायकांना कर्णधारांना विनंती आहे, आपण आयोजक कमिटीच्या सदस्यांशी संपर्क करायचा आहे. सर्व संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपण स्टेज जवळ आयोजक कमिटीच्या सदस्यांशी संपर्क करा. ही आपल्याला एक महत्वाची विनंती आम्ही करतोय. सर्व टीमचे कॅप्टन. धावसंख्या वाढली धावफलकावरती, 22 धावा. 1 बाद असताना षटक क्रमांक 2 सुरू आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना अक्षय जराड यांच्या विरुद्ध आक्रमण केले जाते. अमन शेख यांच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका आपण पाहिलाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये यावेळेस संपर्क नाही. प्लेड अँड मिस डॉट बॉल इथे आलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर नॅन फाउंडेशन यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी मिळालं. 71,000 रुपयांचं दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. आदरणीय प्रकाश शेठ जगताप आणि नेत्रा लॉन यांच्या माध्यमातून आहे.
एक्स्ट्रा कव्हरला फटका, बिटवीन द गॅप, तिथे नाहीयेत क्षेत्ररक्षक, खाली इलाका और वहा अमन शेख का धमाका, चौका। दोन ओव्हर संपले, दोन ओव्हर नंतर एक बाद 26 धावा, आपण धावा फलकावरती पाहतोय। अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावींची आवश्यकता आहे। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, वेळ आपण वाचवत चला, मॅच स्पीडअप करावी लागणार आहे कारण आज भरपूर विलंब आपल्याला झाला, 8 सामने आपल्याला एकूण घ्यायचे आहेत, याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्या। आणि सर्व टीमचे कॅप्टन जे आहेत मित्रांनो, आपण कॉमेंटरी बॉक्सकडे या। सूरज नांगरे यांच्याकडून अमन शेख यांच्या षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। दोन ओव्हर नंतर एक बाद 26 अशी धावसंख्या आतापर्यंत बनवली जाते। आपण बक्षिसाकडे जातोय, तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 विकास फर्निचर आणि शेरा गोल्ड चहा यांच्या माध्यमातून 51,000, चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक आदरणीय जहीर बागवान आणि डॉक्टर काकासाहेब गंडाळ यांच्या माध्यमातून आपल्याला 35,000 रुपयांचं पारितोषिक या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमाने मिळालं। या सर्वांचं आम्ही करतोय मनापासून आभार व्यक्त करतो आहोत। गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत। गणेश गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि गणेश यांच्या पहिल्याच चेंडूवर मोठं यश मिळतंय। फलंदाज होतील इथे बाद, धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला। सव्वीस या अंकावर दुसरा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो बाद झालेला आहे। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये मार्गस्थ होत आहेत, नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत। या स्पर्धेमध्ये ट्रॉफी सौजन्य दिले, ऋषिकेश कैलास बनकर यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य मिळालेलं आहे। यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिले, धनुभाऊ काळे मित्र परिवार निवास आणि शिवशक्ती आईस्क्रीम यांच्या माध्यमातून। टी शर्ट सौजन्य दिले, ज्ञान फाउंडेशन, अजय भाऊ कोळेकर मित्र परिवार निवासा तालुका, त्याचबरोबर हिरामोती पान आणि केकीज केक शॉप यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे। धावसंख्या झाली 27, दोन बाद असताना आपण धाव फलकावरती बघतोय। त्यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क यावेळेस साधला गेला नाही। यावेळेचा चेंडू सुद्धा आपण पाहू शकता मैदानामध्ये निर्धावाला, डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आपण। दोन बाद 27 अशी धावसंख्या धावफलक्यावर दिली आहे। फुल टॉस यावेळेस, परंतु नो बॉलची घोषणा मुख्य पंचांच्या स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले। हा चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। त्याचबरोबर आमचे सहकारी आणि टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू म्हणजे विश्वजीत राजपूत आणि अनिकेत काळे हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत। दोन बाद 32 धावा आपण धाव फलकावरती पाहतो। बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि भरपूर लांबवर चेंडू फेकून दिलाय। अमन शेख यांच्या बॅट मधून निघालेला विध्वंसक फटका आणि अमन शेख सांगतायत जा रोडवर आणि आणा बॉल। या षटकाराने धावसंख्या वाढते, 38 धावा, समीकरण बदललं, 20 चेंडू आणि 51 धावींची आवश्यकता आहे। अमन शेख जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामन्याचं चित्र आपण सांगू शकणार नाहीत।
परत एकदा आक्रमण केलं जातंय लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि या वेळेस पकडला जातोय झेल, अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला, अविश्वसनीय झेल. आणि अमन शेख तुम्ही जर पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये माघारी जात आहेत. विकेट मोठी विकेट मिळाली अमन शेख यांची, प्राइज लेस विकेट आपण पाहतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा आपण धावा फलकावर या ठिकाणी बघू शकता. तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि आपण या अगोदरही चर्चा केली की खास वैजापूरवरून विश्वजित राजपूत आणि आमचे अनिकेतजी काळे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेट प्रति असलेली आत्मीयता ही त्यांची या माध्यमातून आपल्याला दिसते आणि त्याचबरोबरीने चांगले स्वतः खेळाडू आहेत. आणि नुकतंच वैजापूर प्रीमियर लीग सुद्धा सुरू आहे आणि खास वैजापूरवरून या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित आहेत, त्यांचं पुनश्च एकदा स्वागत. 3-38 धावा ओव्हर नंबर 3 खेळ अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी करत असताना गणेश आतापर्यंत 2 विकेट गणेश यांनी घेतल्या आणि त्यातली महत्वाची विकेट अमन शेख यांची मिळाली. यावेळी आल्याबरोबर एक मोठा फटका खेळलाय, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, प्रशांत वाघ अर्थात बंटी वाघ यांच्या बॅट एक टोले जंग तडाखा, 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. तीन ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर 42 धावा आपण धावा फलकावरती पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावेची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि 47 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बक्षिसाच्या माध्यमातून चर्चा करतोय. स्टंप सौजन्य कांदे चष्मावाला, नाश्ता सौजन्य आशा भेळ यांच्या माध्यमातून मिळालं, कोल्ड्रिंक सौजन्य, महालक्ष्मी ब्युरेज टॉप 10 ब्रँड, मॅन ऑफ द सिरीजसाठी वॉटर प्युरिफायर, मापारी मिल्क अँड केक शॉप आणि स्वस्तिक वॉटर प्युरिफायर यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचं सौजन्य दिलं आहे हॉटेल दत्तप्रसाद. मॅन ऑफ द मॅचसाठी सुपर बॅट आपण देणार आहोत त्याचं सौजन्य सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. बॉल बॉक्सचं सौजन्य दिलं जगदंबा स्पोर्ट अँड टी शर्ट प्रिंटिंग नेवासा. त्याचबरोबर पाणी जार सौजन्य आपल्याला देण्यात आलं आहे सोनल ॲग्रोसीड्स कुकाणा. सायकल सौजन्य दिलं एकता सायकल मार्ट नेवासा, मेनका सायकल मार्ट नेवासा यांच्या माध्यमातून सायकल सौजन्य पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 4 सुरुवात. त्यावेळेस पहिला बॉल आपण पाहिलं असेल फुलर लेंथवर टाकला होता, थोडासा पुढे टाकलेला चेंडू बॅटवर प्रॉपर मिडल होऊ शकला नाही. त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे. बंटी वाघ आता स्ट्रायकिंग एंडवर देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आल्याबरोबर एक चौकार खेळला होता आणि चौकारनं त्यांनी खातं उघडलं. जरूर याच फटक्यांची गरज आहे कारण आता समीकरण तुम्ही जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 46 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. 3-43 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 89 धाव्यांचं आव्हान इथे मैदानामध्ये ठेवलेलं आहे. गोलंदाजी करत असताना आपण किशोर यांना पाहतो. गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. एक धाव तिथे खर्च करण्यात आली. क्षेत्रक्षणामध्ये होणारे बदल आहेत. अक्षय जराड आपण पाहतोय इष्टांच्या पाठीमागे जे कामकाज पाहत आहेत, संघातील एक प्रमुख खेळाडू आहेत, त्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये बदललं हे साहजिक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल येत असताना या चेंडूवर प्रशांतला मात्र शांत ठेवलंय. हा चेंडू निर्धावाला. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या आहेत. 43 धावा धावफलकावर. किशोर तयार आहेत. याही वेळेस जबरदस्त मारा पाहायला मिळतो. फुलर लेंथवर चेंडू, लाजवाब गोलंदाजी. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलेला चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं असेल हा चेंडू डॉट येत असताना. बॅक टू बॅक दुसरा चेंडू तुम्ही पाहिलाय.
चांगल्या टप्प्यावर आहे. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आउटसाइड द लेग अर्थात डावेष्टीच्या खूपच बाहेरा चेंडू होता. एक अतिरिक्त धाव या दरम्यान मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जाणार आहे. 44 धाव. यस सर, रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. व्हाईट बॉलला चॅलेंज इथे केलेला आहे. ज्या तीन संघांचा नाश्ता राहिलाय त्यांनी अजून आपला नाश्ता आपला अल्पोपहार घेऊन गेलेले नाहीयेत. त्यांना विनंती आहे आपण आपापला अल्पोपहार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. सुनील जाधव यांच्या वतीनं तीन चेंडू आणि तीन षटकार जर खेळले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे बंटी वाघ यांच्यासाठी. आणि तीन चेंडूमध्ये जर एक षटकार खेळला, यस इट्स अ फेअर डिलिव्हरी, तर मोहन भाऊ लष्कर यांच्याकडून सुद्धा आणि सोमनाथ भाऊ लष्कर यांच्याकडून 500 रुपये असतील. तीन चेंडूमध्ये एक षटकार जर खेळला, बॉल टाका. समीकरण आहे 14 चेंडूमध्ये 45 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. गोलंदाजीसाठी किशोर यावेळेस पुनश्चा एकदा होत आहे तयार. यावेळी हवेत चेंडू असणारे आपण पाहिलं असेल. थर्डमॅनच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देणार आहेत आणि त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल एक धाव मात्र तिथे पूर्ण होते आहे. धावसंख्या एकने पुढे 45 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. 45 रन्स. एक चेंडू अजूनही आपण या षटकातला पाहणार आहोत. त्यावेळी आडव्या बॅटनं फटका आहे. मिडविकेट च्या दिशेने हा फटका खेळलेला आहे. तिथे एकच धाव मिळणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 4 ओव्हर नंतर 46 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी. आणि आपण लकी ड्रॉचा विजेता आता काढणार आहोत. 10 मिनिटांमध्ये लकी ड्रॉचा विजेता आपल्याला मिळणार आहे. पाहुयात या स्पर्धेत पहिली स्पोर्ट सायकल कुणाला मिळणार आणि पैठणी साडी कुणाला मिळणार. 10 मिनिटांनंतर आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत. दररोज विजेत्या लकी ड्रॉसाठी आपण विजेत्याला एक स्पोर्ट सायकल दररोज या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी पैठणी साडी ठेवलेली आहे. आणि दररोज हे बक्षीस असणार आहेत प्रेक्षकांसाठी. ही पर्वणी असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आपण सुद्धा आपलं नशीब या ठिकाणी आजमावू शकता. यस, जॅकपॉट ओव्हर. सहा चेंडू तीन षटकार जर मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मोहन भाऊ लष्करे आणि सोमनाथ भाऊ लष्कर यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्या दरम्यान आपण इथे बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. धावसंख्या एकने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना धावा झाल्यात 47. जयदीप जामदार यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. प्रशांत वाघ
यांच्या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे बिकिट केला जातोय. पाहुयात चेंडू हवेत असणार आहे. फटका मिस टाइम असणार आहे आणि पकडला जातोय झेल. प्रशांत इथे शांत एकांत आणि निवांत होऊन माघारी जाणार आहेत विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहू शकता. आशिष हिवाळे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आशिष आलेत, इथे विकेट मिळाली. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक महत्वपूर्ण विकेट. प्रशांत वाघ माघारी परतलेले आहेत. आशिष आणि मनोज यांच्यावर आता संघाची जबाबदारी आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. समीकरण बदललं आहे. 10 चेंडू आणि 42 धावींची आवश्यकता. त्यावेळेला फुल टॉस आणि चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा आणि मजबूत प्रहार. आशिष यांच्या बॅट मधून एक बहारदार षटकार. धावसंख्या झाली 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याच फटक्यांची आवश्यकता. जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर याच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 36 गरज. आशिष मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. पुढच्या एकदा तयार आहेत. यावेळेला मात्र विकेट मिळाली आहे. आशिष यांना माघारी पाठवलं जात आहे. अजय यांचं पुनरागमन. या अगोदरच्या चेंडूवर अजय यांच्या विरुद्ध वार झाला, परंतु त्यानंतर अजय यांचा पलटवार. 2 षटकार जर अजून आले तर सोमनाथ लष्कर आणि मोहन लष्कर यांच्याकडून 1000 रुपयांचं प्राईज आहे. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा 5 बाद. अर्धा संघ थंड झालेला, अर्धा संघ गारद झालेला आहे. जनता गॅरेज हा संघ तुम्ही फलंदाजी करणारा संघ पाहता. तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज किंग ब्लास्टर नेवासा या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला अनुभवायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर कॅप सौजन्य जी ए विखोणा नेवासा यांनी दिलं. अंतिम 4 विजेत्या संघ मालकाला भेटवस्तू आपण देणार आहोत. जगदंबा इलेक्ट्रिकल्स नेवासा अनिलजी शिर्के यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी त्याचं सौजन्य मिळालेलं आहे. जॅकपॉट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत असताना मित्रांनो पाहायला मिळत आहेत. वाह, भन्नाट वेगात टाकलेला चेंडू होता आणि चांगल्या टप्प्यावर सुद्धा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची घोषणा झाली आणि तिथे ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त झाला. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 49 धावा धावफलकावर आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 40 धावा. एक महत्वाची सूचना संघांसाठी आपण या ठिकाणी करतोय. सर्वांनी इकडे लक्ष द्या. आज आपण जो 7वा आणि 8वा सामना खेळवणार होतो, अर्थात मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर आणि त्यांच्या विरुद्ध जनता गॅरेज नेवासा, आणि आजच्या दिवसातला 8वा सामना जो आपण खेळवणार होतो छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर नेवासा आणि शिवम फायटर नेवासा बुद्रुक, हे 2 सामने आपण उद्या सकाळच्या 17 घेणार आहोत. आज आपण फक्त 6 सामने इथे या ठिकाणी घेणार आहोत. आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता मक्तापूर ब्लास्टर मक्तापूर आणि जनता गॅरेज नेवासा हा 9 वाजता उद्या सकाळी सामना सुरू होईल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. आणि त्यानंतर उद्या सकाळच्या 17 छत्रपती शिवाजी किंग ब्लास्टर नेवासा आणि शिवम फायटर नेवासा बुद्रुक असा सामना
उद्या सकाळच्या 17 दुसरा होणार आहे. कर्णधार शंकर वंजारे गोलंदाजीसाठी येतात. काल खूप चांगली गोलंदाजी शंकर यांनी केली होती, आम्ही काल याच मैदानावर त्यांची गोलंदाजी पाहिली आहे. त्यांच्यावर आता एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली, 6 चेंडू आणि 40 धावा रोखायच्यात. एक मोठा आव्हान फलंदाजा समोर आहे. यावेळेस पहिल्या बॉलवर आक्रमण तर केलंय. फटका यावेळेस पाहिला असेल तर मिस टाइम फटका, झेल पकडला जातोय आणि मनोज सुद्धा इथे फेल होत आहेत. अजून एक फलंदाज माघारी जाणार आहे. अमोल नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 चेंडू आणि 40 धावा. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकलेला हा सामना आपण खरं तर पाहू शकता. 5 चेंडू आणि 40 ची गरज. यावेळेस चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला फटका, वन बाउन्स चेंडू होतोय फरार. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला चेंडू, टाटा बाय बाय करत सीमारेषा ओलांडणार आणि इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणार एक चौका. त्रेपन्न धावा. यावेळेला थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आणि जाईल एक थर्डमॅन रिझर्व मध्ये. हा भाग्यशाली चौकार मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि अमोल यांना सुद्धा मिळणारा हा दुसरा चौकार आहे, 4 रन. शेवटच्या चेंडू 3 बाकी आहेत, जिंकण्यासाठी पाहिजेत 32 धावा. 3 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता. आपण ज्ञान प्रीमियर लीग पाहतो, ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांचं हे भव्य दिव्य आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं. नेवासाकरांसाठी खूप चांगली पर्वणी आणि नेवासा तालुक्यातील क्रिकेट रसिकांसाठी ही मेजवानी खरं तर आपल्या सर्वांना इथे अनुभवायला मिळते. त्यावेळेला आपण पाहणार आहोत नक्कीच व्हाईट बॉलचा कॉल इथे बंजाच्या माध्यमातून येणार. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाणार. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल आहे, 58 धावा धावफलकावर. किशोर पठाडे आणि समीर शाह यांनी कॉमेंटरी बॉक्स कडे संपर्क करायचा. किशोर पठाडे आणि समीर शाह. त्यावेळेला फुलर लेंथ वर टाकलेला हा चेंडू होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू अडवण्याचं कामकाज तिथे होतं. 1:22 धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुणे. धावफलकामध्ये होणारा बदल, 59 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावा अजूनही जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. यावेळेस मजबूत प्रहार होतोय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, अर्थात मुख्य व्यासपीठाला मान वंदना देणारा हा षटकार येतोय. 6 धावा. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे जिंकण्यासाठी, 24 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी बडबायच्यात. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. तर समोर जालू यांना पाहतो. चांगला बॉल होता इथे, आपण पाहिलं असेल मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज इथे धावपळ होता, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. सामना इथे संपलाय आणि या सामन्यावर विजय मिळवलाय
छत्रपती शिवाजी किंग्स ब्लास्टर नेवासा संघाने मात्र या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. सी एस के नेवासा संघ या ठिकाणी विजेता ठरला या सामन्यामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा आपण या ठिकाणी देतोय. आणि मॅन ऑफ द मॅच अक्षय झराड या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच.